कर्नाळा बँकेत घोटाळा करून गोरगरीब जनतेचे पैसे खाणाऱ्या विवेक पाटलांचा आदर्श घेण्यासाठी शेकअपचे कार्यकर्ते त्यांचा बॅनर त्यांचा फोटो लावतात, त्यामुळे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचा आदर्श ठेवणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार की विकासाची गंगा आणून सर्वसामान्य जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत देणार, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुंद्रे येथे प्रचार सभेत विचारला. पनवेल तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या अंतर्गत भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रमेश सीताराम पाटील तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून अमर शेळके, कमला वाघमारे, रेशमा भोपी, प्रभाग क्रमांक 2 मधून शांताराम चौधरी, प्रलय भोपी, जयश्री चौधरी, प्रभाग क्रमांक 3 मधून ललिता चौधरी, राणी सिनारे, प्रभाग क्रमांक 4 मधून रमेश चौधरी, अमित पालकर, लता हिलम उभ्या आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रमेश पाटील, रामदास शेळके, गणुबुवा भोपी, कृष्णा पाटील, भाऊबुवा सिनारे, नाना पाटील, वसंत पाटील, सत्यवान पाटील, हरीश माळी, शांताराम चौधरी, नारायण चौधरी, केशव पालकर, विठ्ठल पाटील, विष्णू वाघमारे, विलास भोपी, राजेश भोपी, भगवान भोपी, रामचंद्र भोपी, सुनील शेळके, विठ्ठल शेळके, गणेश उसाटकर, शत्रुघ्न उसाटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ताट पाण्याला सांगू शकतो, कर्नाळा बँकेच्या कस्टमरला सांगू शकतो, तो शेका पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला सांगू शकतो का हे पैसे शेका पक्षामुळे नाही मिळालेले, हे भाजप आहे, नरेंद्र मोदी आहे, म्हणून हे पैसे मिळालेले आहे. नाहीतर यांनी जर पैसे दिले असते तर यांच्या राजाला तुरुंगात 2.5 वर्ष राहायला नसता लागला. यांचा राजा सांगत होता ते खारघरला, तुम्ही पाहिला का व्हिडिओ, मला माहिती ना, खारघरला सांगत होत्या, त्या बाई सांगत होत्या आमचे पैसे कधी मिळणार, कधी मिळणार, कधी मिळणार. बँकेमध्ये इथं पनवेलला लोक खेटे मारत होते, नेरेला शाखा होती तिथं खेटे मारत होते, जिथं बँका लोक रोज जायचे, पैसे मिळणार का, पैसे मिळणार का, रोज जायचे, दिवसभर बसायचे, परत यायचे, पैसा काही कोणाला परत मिळाला नाही. खेटे घातले त्या ठिकाणी, वेग पाटलांच्या घरी जायचे भेटायला, तिथं जाऊन होत नाही. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला साहेब भेटत तर तिकडे जात होते, पण तिकडे घेतच नव्हते आतमध्ये, काय चालू होतं माहिती नाही, पण घेतच नव्हते त्या ठिकाणी आतमध्ये. शेवटी एके दिवशी खारघरला लोक सकाळी 11 वाजता गेले, रात्रीचे 11:30-12 वाजून गेले, पण आजच्या स्टाफला कोंडवला का आता साहेब तुम्ही आम्हाला पैसे देण्याचा जाऊच देत नाही. स्टाफला कोंडवला, कुठेतरी एकाने या राजाला फोन केला, त्यावेळेला बाहेर होत, या राजाला फोन केला आणि सांगितलं अहो या आम्हाला हे सोडत नाही, पोलीस विनंती करत होते सोडा, पण बाया जरा जास्त आक्रमक झाल्या होत्या तिथल्या, पैसे ठेवले होते बँकेमध्ये, कष्टाचे घामाचे पैसे होते, त्याने अडवून धरला. मग महाराजा गेला तिथे, महाराजा गेला आणि तो सांगायला लागला अहो देणार आहे तुमचे पैसे, देणार आहे तुमचे पैसे, मोठी मोठी भाषणं केली. एका बाईने सांगितलं तुम्ही आमचे पैसे खाल्ले, महाराज भडकले, फेटपटी भडकले आणि सांगितलं हो मी पैसे खाल्ले असे तर इथं जाळून घेईन, काय सांगितलं इथं जाळून घेईन. मग पुढे पोलीस केस झाली, ती पोलीस केस झाल्यावर सगळ्या संचालकांवरती केस झाली, वेग पाटलांवर झाली आणि त्यांच्या मुलावर पण झाली. आता मुलाला तर वाचवला पाहिजे, एवढे पैसे आपण या ठिकाणी 225 कोटी रुपये खाल्ले, हे झिरवाचे कसे, त्याला झिरवाला पोरणा तर बाहेर पाहिजे. मग पोराला वाचवण्यासाठी त्यांनी हायकोर्टात ॲफिडेव्हिट दिला, तुम्हाला ॲफिडेव्हिट वाचायला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला वाचायला देईल. काही यांनी कोर्टात ॲफिडेव्हिट दिला काही सगळे 225 कोटी रुपये मी खाल्ले, याला दुसरा कोणी डायरेक्टर जबाबदार नाही, माझ्या पोराला याच्यात अडकवू नका. वेग पाटलांनी लिहून दिला आणि त्यांनी लिहून दिला आणि तो लिहून दिल्यानंतर पण शेका पक्षाचे कार्यकर्ते सांगतात आमचा साहेब चांगला. इथे बॅनर लावले असतील ना, त्या बॅनरवरती त्यांचा फोटो नसल, हा नसल ना,
फोटो आहे, फोटो का लावतात मोठे मोठे नेत्यांचे? हे आमचे आदर्श. आम्ही काय करतो, त्या नरेंद्र मोदी आमचे आदर्श, त्यांचा फोटो लावतो आम्ही. इथं त्यांनी फोटो कोणाचे लावले? विवेक पाटलांचे. का? कारण हे आमचे आदर्श. त्यांनी जसे 125 कोटी रुपये खाल्ले, तसे आम्हाला थोडेफार तरी खाता आले पाहिजे. याच्यासाठी विवेक पाटलांचा फोटो बॅनरवरती लावायचा आहे. आणि म्हणून या पद्धतीचे आदर्श जे ठेवतात त्यांना तुम्ही मत देणार का आम्हाला मत देणार, हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे. येत्या 5 तारखेला ग्रामपंचायतीची निवडणूक आहोत. आपण जाहीरनामा मी साहेबांना आताच दाखवला, मी व्हॉट्सअपला टाकलेला आहे. मित्रांनो, दुंद्रेकरांना एक विशेष विनंती आहे. माझ्या आयुष्यात मी दुंद्रे गावासाठी, मला 2 वर्ष संजय दादा तेव्हा आमच्या बरोबर होते, मला 2 वर्ष सरपंच पदाची संधी दिली. मी त्यावेळेला नदीतून पाणी तुमच्या गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो. त्याच्यानंतर 2017 निवडणूक झाली. ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, संजय दादांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. मला 12 महिने फक्त उपसरपंच भेटला आणि त्या कालावधीमध्ये मी दुंद्र्यांसाठी साहेबांच्या आणि संजय दादांच्या बरोबर राहून पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून आणि टाकी बनवलेली आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो, साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वजल तारा सारखीच योजना हर हर घर नल या योजनेखाली जलजीवन मिशन मध्ये साहेबांनी 1 कोटी 16 लाखाची योजना दुंद्र्यासाठी मंजूर केली. 35% काम तिथे झालेलं आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, उर्वरित आपली सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांना उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्या, ही छोटीशी विनंती करतो. आणि मित्रांनो, आपण इथे थांबणार नाही आहे. एक विशेष सांगतो तुम्हाला, आपण भारतीय जनता पार्टीचे सच्चे शिपाई आहोत. आपल्या कर्तृत्वावर, आपल्या जागृतीवरती आमदार साहेब भरपूर शासनाचा निधी आपल्यासमोर आणतात. विरोधकांनी भरपूर आपल्यासमोर टीका केली आमदार साहेबांच्यावरती, आपल्यावरती आपला नाक दाबण्याचा प्रयत्न केला. पण मला दाखवा, 2 वर्ष आपली महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाली, याने कुठेतरी नाक फोडला का? आमदार साहेबांच्या नावाचा सिग्नल आणण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा या भामट्याला येत्या 5 तारखेला मतदान रूपी आपण आशीर्वाद देऊन यांना हाकलू द्या, ही विनंती करतो. मित्रांनो, आमदार साहेबांचे हात बळकट करा. भारतीय जनता पार्टी हा बंदिस्त पक्ष आहे, याच्यामध्ये एकच निवडणूक थांबत नाही. हा वर्ष ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. आपण ग्रामपंचायतीची निवडणूक मला सरपंच मध्ये बसवला हे मी आजच जाहीर करतो सर्वांच्या समोर दत्तगुरूच्या कृपेने. मित्रांनो, पण आपल्याला त्याच्यावरतीच थांबायचं नाही. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि गुजरात प्रमाणे आपला फॉर्म्युला 51% मत घेऊनच आपण येतो सुद्धा ती निवडणूक जिंकायची आहे. जिल्हा परिषद झाल्यानंतर लोकसभा पहिले येणार आहे. लोकसभेला सुद्धा आपण विरोधकांना चरणचित करायचं आहे. त्याच्यानंतर येणार आहे आपली विधानसभेची निवडणूक. मित्रांनो, हा वर्ष 2024 निवडणुकीचा आहे आणि ग्रामपंचायतीमधून याची सुरुवात आहे. सगळ्या निवडणुकीमध्ये या भामट्याला चार मुंडे चित करा, ही छोटीशी विनंती करतो. आणि आमदार साहेबांचे हात बळकट करा, ही कळकळीच्या नम्रतेची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.